बातमी पत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे ती म्हणजे अनिल देशमुख यांच्या संदर्भातली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना समन्स बजावण्यात आला. देशमुखांना 16 नोव्हेंबर पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हे आता दिले गेलेत. ईडीच्या तपासात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर वारंवार समन्स बजावून देखील देशमुख चौकशीला गैरहजर राहत आहेत आणि यामुळे हा समन्स बजावण्यात आल्याचं कळत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना समन्स बजावण्यात आलाय. देशमुखांना 16 नोव्हेंबर पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हे आता बजावले गेलेत. तर ईडीच्या तपासात ते सहकार्य करत नसल्यामुळे विशेष कोर्टात ही याचिका दाखल झाली आहे. वारंवार त्यांना समन्स बजावलं जात आहे आणि हे समन्स बजावून सुद्धा देशमुख मात्र चौकशीला गैरहजर राहत आहेत आणि त्यामुळे हा समन्स बजावला गेलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांना समन्स बजावण्यात आलाय. 16 नोव्हेंबर पर्यंत भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांना मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे.